महत्त्वाची या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगानं दिलेलं आहे आणि त्याचा सल्लोच आहे. तर सोलापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी साजरा करत आहेत. ढोल ताशाच्या गजरामध्ये हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आनंदाची उधळण या ठिकाणी केली जाते आहे. तर लाडू वाटप करून जे आहे, मिठाई भरून जे आहे, आनंद एकमेकांना या ठिकाणी केला जातो आहे. सोलापूर शहरातील हे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहे ते पक्ष आपलाच असल्याचं निवडणूक आयोगानं जेव्हा जाहीर केलेलं आहे, निकाल दिलेला आहे, तेव्हा या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी केली जाते आहे. गुलाल उधळला जातो आहे आणि जल्लोष जो आहे तो साजरा केला जातो आहे. खरं तर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे याचा प्रश्न जो आहे तो निवडणूक आयोगामध्ये गेलेला होता आणि त्यानंतर जे आहे हा प्रश्नाचं उत्तर अखेर निवडणूक आयोगानं दिलेलं आहे. आणि हा निवडणूक आयोगानं या सगळ्या उत्तर दिल्यानंतर आता हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते सोलापुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या ठिकाणी जल्लोष जे आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार आपल्या सोबत आहेत. भाऊ, जल्लोष केला जातोय, गुलाल उधळत आहे, काय नेमक्या भावना आहेत? आज जो निवडणूक आयोगाने निकाल दिला तो लोकशाहीचा सर्वसामान्यांचा जनसामान्याचा विजय आहे असं मला वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व राष्ट्रवादी प्रेमींना आज आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आदरणीय अजितदादा पवार यांच्या बाजून हा जो निकाल दिला यातून एक सिद्ध होत आहे की दादाच्या बाजूने पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार, सर्वसामान्य कार्यकर्ता, पदाधिकारी त्यांच्या बाजूने उभा होता. त्यामुळं हा आजचा हा लोकशाहीला धरून हा दिलेला विजय आहे. या विजयाचा आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी स्वागत करतो. कार्यकर्ते जुबेर भगवान देखील आपल्या सोबत आहेत. काय नेमक्या भावना आहेत? जल्लोष करताय, गुलाल पूर्ण चेहऱ्यावरती लागला आता. केवळ आणि केवळ विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर घेऊन घेतलेला अजितदादांचा निर्णय आणि अजितदादांचा झालेला क्रांतिकारी निर्णय, त्याच्यानंतर अजितदादांच्या बाजूने उभे राहिलेले खासदार, समस्त महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनता, अजितदादांच्या पाठीमागे असलेला आमदारांचा संच, हे सगळं पाहून पक्ष कुणाचा, अजितदादांचा, चिन्ह कुणाचा, अजितदादांचा, आज जे काही निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने दिलेला निकाल हे आमच्यासाठी सणाचा दिवस आहे. मी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष आदरणीय संतोषभाऊ पवार असतील, समस्त सोलापूर शहराचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने निवडणूक आयोगाचा मनापासूनचा आभार व्यक्त करतो. गेल्या अनेक वर्षापासून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल त्यांचं नाव फक्त अजितदादा पवार आहे. 35 वर्षाचा संघर्ष आदरणीय अजितदादा पवार सत्तेवर असताना सत्तेवर नसताना खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्यासाठी वाड्या वस्त्यावर तालुक्यामध्ये जिल्हा स्तरावर वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अजितदादांनी केलं आहे. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याचं बळ आणि गळ्यातलं अलंकार जर कोण असेल तर अजितदादा आहे. आता खऱ्या अर्थाने ह्या संविधानाचा विजय आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेचा हा विजय आहे असं आम्ही समजतो. बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेचा हा विजय असं म्हणतात. महिला पदाधिकारी देखील सोबत आहेत, जल्लोषात सहभागी झाला आहे, डान्स करताय तुम्ही देखील, आनंद उत्साह आहे, काय म्हणाल, काय महाराष्ट्राची जनता दादांच्या पाठीशी आहे आणि आयोगाने जो निर्णय घेतलेला आहे, जो आता आयोगाने आपल्याला निर्णय दिलेला आहे त्याबद्दल, त्यामुळे जनता खूप खुश आहे. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा आहेत आणि भविष्यात मुख्यमंत्री म्हणून दादाच राहणार आहेत. दादा जे कार्य करतात, दादांनी जे आतापर्यंत विकास घडवलेला आहे तो विकास आता जनतेसमोर दिसत आहे आणि आज आंबेडकरांचं दर्शन घेऊन आम्ही आज तो विजय आंबेडकरांच्या चरणी अर्पण केलेला आहे. हा जल्लोष जो आहे तो आम्ही साजरा करतो अशा भावना ज्या आहेत त्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी साजरा करतायत. सोलापुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ हा जल्लोष जो आहे तो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरापर्सन युग दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.